सुरुवातीच्या काळात या महिन्यामध्ये जास्त येतात म्हणजे कोणत्या महिन्यामध्ये जा सर्वात जास्त येतात तर याचा राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक तीन मे आणि जून मध्ये बघा सर्वात जास्त येतात कुठं मे आणि जून मध्ये पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारणपणे धुळीची वादळी ही दुर्मिळ आहेत किंवा एक दोन वादळे एप्रिल आणि मे मध्ये किंवा जूनच्या सुरुवातीस विशेष राज्याच्या अंतर्गत टिंबटिंब या भागामध्ये तयार होतात तर विदर्भ या भागामध्ये तयार होतात कोणत्या विदर्भ या भागामध्ये तयार होतात कोणते धुळीची वादळी आणि ही जी काही बघा दुर्मिळ परंतु एक दोन वादळी एप्रिल आणि मे मध्ये जूनच्या सुरुवातीस म्हणजे राज्याच्या अंतर्गत विदर्भ या भागामध्ये तयार होतात पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्राच्या किनारावरती प्रदेशातून जून ते ऑक्टोबर दरम्यान आर्द्रता असते म्हणजे किती आर्द्रता असते आपल्याला विचारले राईट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक चार ऐंशी टक्केपेक्षा जास्त या ठिकाणी आर्द्रता असते किती ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त असते पुढचा प्रश्न आहे कोकण विभागामध्ये पावसाचं प्रमाण घटत जातं कोकण विभागामध्ये पावसाचं प्रमाण कसं घटत जातं तर राईट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक दोन दक्षिणेकडून उत्तरेकडे काय होतं बघा घटत जातं दक्षिणेकडून उत्तरेकडे घटत जातं पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी पर्जन्यविषयक कोणती प्रमुख समस्या महाराष्ट्राला भेडसावते खालीलपैकी पर पर्जन्यविषयक कोणती प्रमुख समस्या महाराष्ट्राला भेडसावते तर राईट आन्सर बघा स्थलकालीय विविधता ऑप्शन क्रमांक तीन स्थलकालीय विविधता ही काय करते बघा प्रमुख महाराष्ट्राला काय करत असते भेडसावत असते पुढचा प्रश्न आहे उन्हाळ्याच्या शेवटी पडणाऱ्या आंबेसरी पर्जन्य महाराष्ट्राच्या प्रदेशाशी निगडीत आहे कोणत्या प्रदेशाशी निगडीत आहे जे काय उन्हाळ्याच्या शेवटी उन पडत असतो तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक चार कोकण आणि दक्षिण महाराष्ट्र ऑप्शन क्रमांक चार कोकण आणि दक्षिण महाराष्ट्र या दरम्यान ती निगडीत आहे पुढचा प्रश्न आहे बघा उच्च सर्वसाधारण तापमान उच्च दैनिक तापमान कक्षा आणि कमी पर्जन्य प्रमाण ही सर्व वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणाची आहेत ही सर्व वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणाची आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन मराठवाड्या विभागाची आहेत बघा उच्च सर्वसाधारण तापमान उच्च दैनिक तापमान कक्षा आणि कमी पर्जन्यमान ही सर्व वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणाची आहेत मराठवाडा विभागाची आहेत पुढचा प्रश्न बघा बंगालच्या उपसागरामध्ये उष्ण कटिबंधीय वादळांची उपस्थिती खालीलपैकी कोणत्या ऋतूमध्ये सर्वात जास्त आढळते कोणत्या ऋतूमध्ये सगळ्यात जास्त आढळते तर हिवाळ्यामध्ये बघा सर्वात जास्त आढळते बंगालच्या उपसागरामध्ये उष्ण कटिबंधीय वादळांची उपस्थिती हिवाळ्यामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला पाहायला मिळत असते सह्याद्रीच्या पूर्वकडील प्रदेशाला काय म्हणून ओळखलं जातो सह्याद्रीचा जो काही पूर्वेकडील प्रदेश याला काय म्हणून ओळखलं जातं राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक तीन पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखलं जातं लक्षात ठेवा सह्याद्री पूर्वेकडील प्रदेश हा काय म्हणून ओळखला जातो तर पर्जन्य छायेचा प्रदेश महाराष्ट्रामध्ये नैरे तर मित्रांनो आपल्या मोबाईलमध्ये जर अकॅडमी ॲप्लिकेशन असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल तर बघा लगेच लगेच डाउनलोड करून घ्या या ठिकाणी आपले बघा फ्रीमध्ये क्लासेस चालू असतात बघा फक्त तुम्हाला काय करायचं आहे ॲप डाउनलोड करायचं आहे मोबाईल नंबर वगैरे रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यामध्ये टाकायचं आहे आणि पूर्णपणे बघा तुम्हाला या ठिकाणी मोफत क्लास भेटणार आहे बघा फक्त आपल्याला आपला कोड यूज करायचा बघा आपला कोड काय बघा यस एम बी टेन हा जो काय बघा आपला कोड आहे हा कोड यूज केल्यानंतर तुम्हाला फ्रीमध्ये क्लासेस बघता येतील फक्त डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा आपल्या मोफत क्लासचे लिंक दिलेली आहे बघा लगेच आता आपला पाचचा क्लास चालू आहे बघा पाच वाजताच्या क्लासला लगेच जॉईन होण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक टाकलेली बघा त्या लिंकवर टच करून घ्या कारण की बघा मित्रांनो हो हे सगळं काय फ्री आहे नंतरून बघा काही दिवसांनी ह्याचा आपल्याला पैसे देऊन क्लास करावे लागणार आहेत सगळे प्रश्न बघा जे काही मागील परीक्षेला झालेले आहेत ते सगळे आपण या ठिकाणी विचारलेले आहेत म्हणजे पूर्णपणे पी ए आपली सिरीज बघा पूर्णपणे याचा तुम्ही लाभ घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही लिंक आहे बघा त्या लिंकवर टच करून तुम्ही जॉईन करू शकता आणि आपले प्रॉ तुम्ही नक्की फॉलो करा सकाळी नऊ वाजल्यापासून आपले क्लास चालू होतात थेट आता थे पाचचा क्लास आहे म्हणजे आपले डेली मोफत पाच तास मोफत होत असतात मित्रांनो याचा तुम्ही नक्कीच लाभ घ्या आपल्याकडून बघा एकही एक रुपया घेतला जाणार नाही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये बघा आपण याची लिंक टाकलेली आहे आणि जो काही क्लास आहे बघा पाचचा तो चालू झालेला आहे आता बघा लगेच्या लगे पाचचा क्लास चालू होणार आहे लगेचच्या लगे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे बघा त्या लिंकवर टच करून तुम्ही हा क्लास नक्की जॉईन करा या ठिकाणी बघा तुम्हाला पूर्णपणे या ठिकाणी फायदा भेटणार आहे लगेच मित्रांनो याचा तुम्ही फायदा करून घ्या कारण की बघा फुकटची किंमत करायला समजलं पाहिजे आपल्या सर्वांना कारण की बघा नंतर बघा हेच क्लास आपल्याला बघा पेड मध्ये भेटणार त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे लगेच लगेच जाऊन तुम्ही फॉलो करा आणि जर तुम्हाला कोड मागितला जर तुम्ही नवीन असाल तर आपला कोड आहे बघा एस एम बी दहा हा काय आपला कोड आहे नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचं प्रमाण किती आहे महाराष्ट्रामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचं प्रमाण किती आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पंच्याऐंशी टक्के बघा लक्षात ठेवा पंच्याऐंशी टक्के इतकं ऑप्शन क्रमांक तीन पंच्याऐंशी टक्के आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा आणि व्हिडिओला नक्की एक लाईक करा लाईक केल्यावर माझी मेहनत शंभर टक्के काम करते कोकणामध्ये को आर्द्रतेचं प्रमाण नेहमी जास्त असण्याचं ने कारण कोणतं आहे कोकणामध्ये को जे काही आर्द्रता आहे त्याचं प्रमाण नेमकं जास्त कशामुळे आपल्याला ओळखायचं आहे कारण की त्या ठिकाणी बघा समुद्र किनारा लागलेला आहे त्यामुळे त्या ठिकाणी आर्द्रता सगळ्यात जास्त असते नेक्स्ट हे बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा पर्जन्य क्षेत्रामध्ये चा समावेश होतो कोणत्या पर्जन्य पर्जन्यछायेच्या क्षेत्रामध्ये समावेश होतो आपल्याला विचारलाय तर राईट आन्सर बघा सांगली अहमदनगर आणि सोलापूर म्हणजे वरील सर्व जिल्ह्यांचा समावेश पर्जन्य क्षेत्रामध्ये चा होतो बघा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षापेक्षा जास्त आहे कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार नागपूर या ठिकाणी कुठं नागपूर या ठिकाणी जास्त आहे पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाराच्या दोन्ही शाखापासून पाऊस मिळतो त्याचं बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक चार विदर्भ ऑप्शन्स क्रमांक चार महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैरेत मान्सून वाऱ्याच्या दोन्ही शाखापासून पाऊस मिळतो तर विदर्भ पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन आंबोली आंबोली कुठे सिंधुदुर्ग मध्ये यामध्ये बघा सर्वात जास्त पाऊस या ठिकाणी पडत असतो पुढचा प्रश्न एकदम महत्वाचा आहे बघा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा व सात खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये एकमेकांना छत्तात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा आणि सात खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये एकमेकांना छेदतात तर नागपूर या शहरामध्ये कुठं नागपूर या शहरामध्ये एकमेकांना छत्तात पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात सरासरी किमान तापमान किती असतं डिसेंबर आणि जानेवारीमध्ये पठारी प्रदेशामध्ये विचारलं आपल्याला तर किती असतं बघा वीस डिग्री ते बावीस डिग्री सेल्सिअस इतका असतं किती वीस डिग्री म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन वीस डिग्री ते बावीस डिग्री सेल्सिअस इतकं असतं पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला महाराष्ट्रातील चेहरापुंजी असं म्हटलं जातं खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातील चेरापुंजी असं म्हटलं जातं राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक दोन आंबोली या ठिकाणाला म्हटलं जातं कोणत्या आंबोली पुढचा प्रश्न आहे कोकणचं हवामान कसं असतं आता सगळ्याला आहे कोकणचं हवामान कसं असतं तर कोकणचं हवामान बघा सम असतं कसं सम नेक्स्ट हे बघा खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वतरांगेमध्ये आढळतं खालीलपैकी कोणतं थंड हवेच्या ठिकाणी सातपुडा पर्वतरांगेमध्ये आपल्याला तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन मान्सून कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो नैऋत्य मान्सून कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो तर बघा प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो कशा प्रकारचा प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो नेक्स्ट पहा पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये टिंबटिंबचं स्थान आहे पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये टिबटिंबचं स्थान आहे तर बघा वाईचं स्थान आहे बघा कशाचं वाई, वाई। पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील टिंबटिंब येथे सर्वात जास्त पाऊस पडतो तर महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो तर राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक तीन आंबोली या ठिकाणी बघा सर्वात जास्त पाऊस पडतो महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता आहे आपल्या महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता आहे तर मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला माहित असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा नसेल तर बघा कुठून पण सर्च करून टाका जेणेकरून हा प्रश्न तुम्ही अजिबात विसरणार नाही पुढचा प्रश्न बघा कोणत्या वाऱ्यापासून पाऊस मिळतो आपल्या महाराष्ट्राला कोणत्या वाऱ्यापासून पाऊस मिळतो तर ऑप्शन क्रमांक ए मान्सून वाऱ्यापासून बघा आपल्याला पाऊस मिळतो नेक्स्ट आहे बघा खालीलपैकी कुठल्या केंद्रावर सर्वाधिक पावसाची नोंद आहे खालीलपैकी कुठल्या केंद्रावर सर्वाधिक पावसाची नोंद आहे तर वेंगुर्ला या ठिकाणी बघा सर्वाधिक पावसाची नोंद झालेली वेंगुर्ला पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील मोसमी हा प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडतो मोसमी हा प्रामुख्याने कोणत्या प्रकारामध्ये मोडता आपल्याला विचारलंय तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक दोन नैऋत्य मोसमी लक्षात ठेवा नैऋत्य मोसमी प्रकारामध्ये मोडतो फल उत्पादन विकास कार्यक्रमाचा उद्देश कोणता होता फल उद्यान किंवा फल उद्यान विकास कार्यक्रमाचा उद्देश कोणता होता तर माहिती सगळ्याला आपल्याला मजुरांना काम देणं सुद्धा शेती होता शेतीची किफायतशीरता वाढवणे ही सुद्धा होता साधन संपत्तीची निर्मिती करणे म्हणजे वरीलपैकी सर्व हे काय बघा याचा प्रमुख उद्देश होता नेक्स्ट प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे पेपरमध्ये डायरेक्ट छापण्याची शक्यता आहे टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे कोणतं टिपेश्वर राईट आन्सर आहे बघा टिपेश्वर हे यवतमाळ जिल्ह्यामध्ये स्थित आहे कोणत्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य स्थिती कुठे यवतमाळमध्ये पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रामध्ये निव्वळ पीकक्षेत्रानंतर कोणते भूमी उपयोजन जास्त आहे महाराष्ट्रामध्ये पीकक्षेत्रानंतर कोणतं भूमि उपयोजन सर्वात जास्त आहे तर बघा वन क्षेत्र ऑप्शन क्रमांक आहे वनक्षेत्र पुढचा प्रश्न आहे सण टिंबटिंब पासून महाराष्ट्र सरकारने संत तुकाराम वनग्राम योजना सुरू केली राईट आन्सर एका चालू केलेली ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी बघू शकता दोन हजार सहा ऑप्शन क्रमांक चार सन दोन हजार सहा पासून काय केलेली बघा संत तुकाराम योजना सुरू केलेली नेक्स्ट बघा धरण काय प्रश्न आहे अनेर धरण आंबा बारवा आणि मयुरे शहर सुपे ही वन्यजीव अरणे अनुक्रमे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत अनेर धरण आणि आंबा बारवा आणि मयुरेशर सुपे ही वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघू शकता धुळे त्याच्यानंतर बुलढाणा आणि पुणे धुळे बुलढाणा आणि पुणे या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत अनेक धरण कुठे धुळे जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर आंबा बारवा कुठे बुलढाणा आणि मयुरेश्वर सुपे हे कुठे पुणे जिल्ह्यामध्ये स्थित आहे पुढचा प्रश्न बघा भंडारा जिल्ह्यात आढळणारं अरण्य खालीलपैकी कोणत्या नावानं ओळखलं जातं भंडारा जिल्ह्यात आढळणारं अरण्य खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखलं जातं राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक आल्लापल्ली अरण्य लक्षात ठेवा भंडारा जिल्ह्यात आढळणारं अरण्य खालीलपैकी अल्लापल्ली अरण्य या नावाने ओळखलं जातं पुढचा प्रश्न आहे फ्लेमिंगो रोहित पक्षी खालीलपैकी कोणत्या घाटामध्ये आढळतात कोणते फ्लेमिंगो रोहित पक्षी खालीलपैकी कोणत्या घाटामध्ये आढळतात तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन माळशेज घाटामध्ये आढळतात कोणत्या माळशेज घाटामध्ये ढाकणा कोलकाज अरण्य कोणत्या जिल्ह्यात आहेत कोणते ढाकणा कोलकाज अरण्य अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक एक अमरावती जिल्ह्यामध्ये स्थित आहे ढाकणा कोलकाज अरण्य अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये स्थित आहेत पुढचा प्रश्न आहे बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये नागचंबा नागचंपा पांढरा सिडार फनस काउसी इत्यादी वृक्ष खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वनामध्ये आढळतात याचं बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक एक उष्ण कटिबंधीय सधारित याच्यामध्ये आपल्याला हे आढळतात कुठे उष्ण कटिबंधीय नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा आंबोली आणि इगतपूर येथे कोणत्या प्रकारचे अरण्य आढळते आंबोली आणि इगतपूर येथे कोणत्या प्रकारचे अरण्य आढळते राईट आन्सर आहे बघा उष्ण कटिबंधीय निम सदाहरित अरण्य लक्षात ठेवा उष्ण कटिबंधीय निम हरित अरण्य आंबुली आणि या ठिकाणी उष्ण कटिबंधीय निम हरित अरण्य पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये नवेगाव राष्ट्रीय उद्यान वसलेलं आहे कोणतं नवेगाव एकदम महत्वाचा प्रश्न आहे पेपरमध्ये डायरेक्ट छापण्याची शक्यता आहे तर बघा गोंदिया जिल्ह्यामध्ये नवेगाव राष्ट्रीय उद्यान काय बघा वसलेलं आहे कुठं गोंदिया जिल्ह्यामध्ये पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील मोसमी वनातील वृक्षांची पाने उन्हाळ्यात गळून पडतात याचं कारण विचारलंय तर राईट आन्सर आहे बघा बाष्पीभवन कमी कारण असतं म्हणजे त्या ठिकाणी बाष्पीभवन कमी होतं त्यामुळं ते काय करतात गळून पडतात याचं